आज आपण करणार आहोत तगार। हाय फ्लेमवर कढई ठेवून त्यात अर्धा कप पाणी आणि दीड कप साखर टाकूया। साखर विरघळेपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये मिश्रण हलवायचं आहे। त्यात अर्धा टीस्पून तूप टाकूया, याने तगार छान रवाळ होईल। नीट मिक्स करूया। पाक ऑलमोस्ट तयार आहे। थंड पाण्याच्या बोल मध्ये थोडे थेंब टाकून बघूया। या प्रकारे झालं पाहिजे। गॅस बंद करूया। कंटिन्यू मिश्रण हलवत राहायचं आहे। पाक घट्ट होतोय। पाक रवाळ व्हायला लागला आहे। आपल्याला प्रेस करत करत तगार छान फुलवायचा आहे। गुठळ्या होऊ देऊ नका। जर गुठळ्या झाल्या तर घाबरू नका। गुठळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि तगार चाळून घ्या। हा पहा किती छान रवाळ तगार तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।